सांगायचे आता लोकांना सत्तेवर राहण्याचा हक्कच नाही। कोरोना मध्ये लोक मरतायत आणि इथे उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी अनधिकृत बंगले बांधते अशी घणाघाती टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यात मुरुड येथे पत्रकारांजवळ बोलताना केली। यामुळे खळबळ उडाली आहे। दापोली तालुक्यात मुरुड येथे मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचे CRZ उल्लंघन करणारे कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बंगला बांधकाम सुरू असून त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही अशी जोरदार टीका भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली। त्यामुळे आता रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ थेट ठाकरे यांचे सचिवच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावेळी किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू, दापोली भाजपाचे शहराध्यक्ष स्वरूप महाजन, प्रसाद मांडवकर आदी उपस्थित होते। ठाकरे आणि टोळीनी एकच काम केलं आहे, वाजे वसुले गँगचे पैसे दमवले आणि कोरोनाच्या काळात समुद्र किनाऱ्यावर भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधले। अनिल परब तर अनधिकृत रिसॉर्ट आणि बंगलो याचा डिमोलिशनचा ऑर्डर काही दिवसात येणार। आज मी उद्धव ठाकरेचे सचिव डावा हात मिलिंद नार्वेकरता अनधिकृत बंगल्याचं बांधकाम स्वतः बघितलं। 72 गुंठेची जमीन आज ज्याची व्हॅल्यू 10 कोटीपेक्षा जास्त आहे आणि तिथे दुमजली बंगलो तर बांधकाम चालू आहेत। ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात भेट दिली, कोणत्याही परवानग्या घेण्यात आलेल्या नाही आहेत। जिथे बघो तिथे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहयोगींचं बंगल्याचं बांधकाम जोरात सुरू आहे। तिकडे स्वतः अनधिकृत बंगले बांधतायत आणि त्यांचा उद्वाद अनिल परब, डावा हात मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंचा मागे सतत उभे असतात रवींद्र वायकर सगळ्यांनी या गेल्या सरकार आल्यानंतर लूटफाट सुरू केली आहे आणि त्या लूटफाटाचा पैसा आता सगळ्या बंगलत मुख्यमंत्री स्वतः जर हे करत असेल तर डावे उजवे करणार। कोरोनामध्ये लोक मरत आहेत आणि ठाकरे परिवार आणि टोळी बंगले बांधतायत। बंगले बांधायचे आता लोकांना सत्तेवर राहण्याचा हक्कच नाही। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।